आवडी
लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरव। आपली फार मोठी पुण्याई आहे म्हणून आपण भजन करतो आहोत, भजन ऐकतो आहोत, ही आपली पुण्याई आहे। हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी। आपली जर काय वाडवडिलांची पुण्याई नसेल तर ही जोडी आपल्या पदरात पडणार नाही असं माऊली म्हणतात। बहुत म्हणजे आपल्या कैक पिढ्या नामस्मरणामध्ये गेलेल्या असतील, भजनामध्ये गेलेल्या असतील आणि त्याची परिणिती म्हणून आपण भजन ऐकतो आहोत, भजन करतो आहोत। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। भगवंताची आवड कोणाला नाही आहे? भगवंताची आवड प्रत्येकाला आहे, मग तो सज्जन असो, चोर असो, खुनी असो की दरोडेखोर असो, भगवंताची आवड प्रत्येकाला आहे। परंतु भगवंताची आवड असून भजन करणारी माणसं किती आहेत प्रश्न हा आहे। आणि जे भजन करतात त्यांच्याकरता माऊली म्हणतात, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, बहुत सुकृताची जोडी। बहुत सुकृताची जोडी या शब्दाला फार महत्व आहे। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। तो भगवंत केव्हा कृपा करतो भजन करण्याविषयी? पिढी जात हवंय, वाडवडिलांपासून चालत आलेला हवंय, रक्तात हवंय आणि मग ही आवड उत्पन्न होते। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले। संसारातलं उदाहरण द्यायचं झालं, वाडवडिलांनी जमीन ठेवली म्हणून आज त्याचे पैसे मिळाले। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, म्हणजे ही मागची जन्माची पुण्याई आहे। आता पुढच्या पिढीला चांगले दिवस जावेत असं वाटत असेल तर आपण पुण्य केलं पाहिजे। मागची पुण्याई आत्ता कामाला आलेली आहे, आत्ता आपली जी काही पुण्याई आहे ती पुढच्या पिढीला कामाला येणार आहे म्हणून भजन करायला सांगतात माऊली। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा सर्व सुखाचे आगर आगर आगर, सर्व सुखाचे आगर, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर। सर्व सुखाचा हा आगर आहे पांडुरंग परमात्मा।
आगड म्हणजे त्याला काही मर्यादा नाही, सागरासारखं आहे. आपल्याकडे मिठागड होती, फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे साठा केला जायचा, त्याला आगड म्हणतात. तसं माऊली इथे पांडुरंगाला आगड म्हणतात, सागर म्हणतात. म्हणजे त्याची उपमा अशी मर्यादेमध्ये नाहीये, अमर्याद आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.